नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण एक ट्रिक्स घेऊन आलेलो आहे की कंपाऊंड इंटरेस्ट कशा पद्धतीने फाइंड आउट करायचा। आता कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे चक्रवाढ व्याज, आणि चक्रवाढ व्याज काढायचं म्हटलं तर एका प्रकारची एक अशी डोकेदुखीच होऊन जाते। आता मित्रांनो, स्कॉलरशिप असो, NMS असो, किंवा शालेय सरळ सेवा परीक्षा असो, किंवा MPSC सारख्या मोठमोठ्या एक्झाम जरी असल्या, तर त्यामध्ये आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टवरती प्रश्न आपल्याला विचारला जातो। आणि मित्रांनो, आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी पण कंपाऊंड इंटरेस्ट खूप महत्त्वाचा आहे। त्यासाठी आपण इंटरेस्ट जो असणार आहे तो कशा पद्धतीने काढायचा असतो ते आपल्याला बघायचं आहे। आता मित्रांनो बघा, आपण या ठिकाणी बघता आज ट्रिक्स बघतोय की कंपाऊंड इंटरेस्ट कशा पद्धतीने फाइंड आउट करायचा। आता आपण काय करणार आहे, एक प्रिन्सिपल म्हणजे आपली मुद्दल जी असणार आहे तर ती आपण एक मननगरीत धरून टाकू आपण तिथं, कारण की आपल्याकडे प्रश्न लिहायला त्याला वेळ नाही आहे। आपण शॉर्ट व्हिडिओ बनवतोय, त्यासाठी आपल्याला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त नॉलेज आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे। त्यासाठी बघा, प्रिन्सिपल म्हणजे काय असणार आहे, आपला मुद्दल असणार आहे। ओके, प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल अमाऊंट सपोज आपण काय करू, 5000 रुपीज घेऊ। ओके, एवढे रुपीज तिथं काय तुमचे प्रिन्सिपल आहे। त्याच्यानंतर तुम्हाला रेट ऑफ काय असणार आहे, तर रेट पकडून घेऊ आपण, 5% 10% काय जे असेल ते। तर आपण इथं सपोज आता सध्या 5% ग्रेड धरून टाकू। आणि टाईम म्हणजे काय असणार आहे, ड्युरेशन म्हणा त्याला, हा 2 इयरसाठी जर आपल्याला काढायचा असला तर तो कशा पद्धतीने फाइंड आउट करायचा। आता बघा, कंपाऊंड इंटरेस्टमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो की जर 5000 रुपयावरती आपल्याला 5% जर कधी एखाद्या ठिकाणी आपण गुंतवणूक केली 2 वर्षासाठी, तर टोटल आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट किती द्यावं लागेल, तर अशा पद्धतीने आन्सर कसे काढायचे ते आपण चेक करूया। मित्रांनो बघा, ट्रिक्स काय असणार आपली, तर याला फॉर्म्युला वगैरे यूज करायचा नाही, कारण की आपल्याला सरळ 2 वर्ष विचारलेलं आहे। तर आपण काय करायचं आहे, 2 वर्षासाठी म्हणजे बघा, हे झालं पहिल्या वर्षासाठी, आपण थोडंसं इकडं अरेंजमेंट करू। बघा, हे झालं पहिल्या वर्षासाठी आणि हे झालं दुसऱ्या वर्षासाठी। या 2 तक्त्यामध्ये आपण काय करणार आहे, त्याचं फायनल आन्सर काढणार आहे। बघा, पहिलं अमाऊंट काय करणार आहे, आपण पहिल्या वर्षी जर बघितलं तर पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी आपल्याला माहिती आहे की सिम्पल इंटरेस्ट जो असणार आहे तो सेम राहणार आहे। म्हणून आपण काय करणार आहे, सिम्पल इंटरेस्ट काढत असताना 5000च्या किती पर्सेंट विचारलेला आपल्याला, 5%, तर मग तो आपण या स्वरूपात सोडत असतो। ओके, मग आता याला जर कॅल्क्युलेशन केलं तर हा 2 0 कॅन्सल होतो आहे, आणि 5 5 जर 25 आणि हा 10 जसाच्या तसा, म्हणजे पहिल्या वर्षी जो असणार आहे तर आपल्याला इथं पण 250 भेटणार आहे आणि दुसऱ्या वर्षी पण 250 रुपीज भेटणार आहे। क्लिअर मित्रांनो, यानंतर जर बघितलं आपण, आता दुसरी अमाऊंट काढायची आपल्याला, दुसऱ्या वर्षी काय व्याज भेटणार आहे, तर आपला जे एक्स्ट्रा अमाऊंट भेटलेली आहे, पहिले आपण याचं आन्सर काढलं हे 250, परत याच्यास काय करून घ्या, 5% काढून घ्या। जर याचा 5% काढला तर बघा याचा आन्सर काय येते, पहिले हा 0 आणि हा 0 कॅन्सल करा, त्यानंतर आपण 5 सोबत जर याच्यासोबत कॅल्क्युलेशन केला, 5 1 5 5 2 10 आणि 2 ने 25 डिवाइड केलं तर आपल्याला माहिती आहे 25 हाफ किती होत आहे, तर ते येत आहे 12.5। ओके मित्रांनो बघा, आता इथं जर बघितलं तर आपल्याला करायचं काहीच नाही, फक्त यांच्या दोघांचे ॲडिशन बघा, 250 किती होत आहे ते 500, आणि हे प्लस किती आहे 12.5, आणि यांच्या दोघांचे ॲडिशन केली की आपल्याला फायनल आन्सर मिळून जाते, म्हणजे आपला आन्सर येत आहे 512.5। म्हणजे बघा, हे तर 12 रुपये 50 पैसे ना, मग म्हणून 500 रुपयामध्ये 12 रुपये 50 पैसे ॲड करा, म्हणजे फायनल आन्सर आपलं तिथं मिळून जाणार आहे। बघा मित्रांनो, खूप शॉर्टकट ट्रिक्सनं आपण इथं सॉल्व करू शकतो। आता काय करू मित्रांनो, आपण एक दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊन बघू। आता आपण घेऊ 12000 रुपये, आपण प्रिन्सिपल अमाऊंट वगैरे चेंज करून बघू आपण आता काय आन्सर येतं। तर आपण प्रिन्सिपल अमाऊंट वेगळी घेऊया, म्हणजे तुम्हाला परत क्लिअर होईल कसं सोडवायचं ते। तर बघा, प्रिन्सिपल अमाऊंट घेऊ आपण 1200 रुपीज। त्याच्यानंतर ड्युरेशन जर बघितला तर ड्युरेशन घेऊ आपण 2 वर्ष, आणि रेट जो असणार आहे तो 10% घेऊ, आणि ड्युरेशन घेऊ आपण 2 इयरचा। बघा मित्रांनो, जर याचा पण आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं असलं तर कशा पद्धतीने करायचं, मी तो अगोदर सांगितलं। आपल्याला 2 वर्षासाठी विचारलं तर काय करायचं, आपल्याला सरळ या पद्धतीने 2 तक्ते तयार करून घ्यायचे। आणि मित्रांनो, 3 वर्षाचं जर बघायचं असलं तर याच्यानंतरचा व्हिडिओ आपला तुम्ही नक्कीच बघा, म्हणजे आपण 3 वर्षाचा पण आपण तो तयार करून देतो आहे तुमच्यासाठी। बघा, 2 वर्षाचं जर विचारलं तर काय करायचं, हा पहिल्या वर्षासाठी आणि हे दुसऱ्या वर्षासाठी, तिसऱ्या वर्ष जर कधी म्हणलं तर परत त्याच्याखाली आपल्याला रेस्ट द्यावं लागेल, पण आता सध्या आपण फक्त 2 वर्षावरती डिस्कस करतो आहे। मग आता इथं बघा, इथं जर बघितलं आपण, इथं सॉल्व करू आपण ते 1200 रुपयाचे किती काढायचे, अगोदर 10% काढून घ्यायचे किती होत आहे। बघा, 10% किती होत आहे, हा 2 0 कॅन्सल, म्हणजे बघा 12 10 जर किती होत आहे, तिथं 120, म्हणजे पहिल्या वर्षी 120 आणि दुसऱ्या वर्षी पण 120, अशा पद्धतीने दोन्ही पण वर्षी आपला जो असणार आहे तर कंपाऊंड इंटरेस्ट तो सेम राहणार आहे। त्यानंतर बघितलं आपण तर परत काय करायचं मित्रांनो, याच्यावरती पुन्हा 10% काढून घ्या, म्हणजे तुम्हाला सोडवायला खूप सोपं जाईल ते। बघा, पहिले आपण काय केलं, या अमाऊंटवरती 12% काढा, याचं जे आन्सर आलं परत त्याच्यावरती दुसऱ्या वर्षी
इंटरेस्ट काढून घ्या. बघा इथं हा 10 हा 10 हा 10 हा 10 कॅन्सल, म्हणजे किती उरला फक्त 12 1 जा 12, म्हणजे 12 रुपये होता येते. तर मग 12 रुपये आपण काय करतो इथं लिहितोय. मग आता फक्त काय करायचं, ऍडिशन करा. बघा हा 120 आणि 120 किती होतोय, तो होतोय 240, आणि प्लस हा किती आहे 12 रुपीज, म्हणजे टोटल इंटरेस्ट जो असणार आहे आपला कंपाऊंड इंटरेस्ट, तर तो किती असणार आहे 252. बघा 240 रुपयामध्ये 12 रुपये ॲड केले की आपल्याला 252 रुपये तिथं मिळत आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण तो कंपाऊंड इंटरेस्ट फाईंड आउट करू शकतो. मित्रांनो, यासारखे एक्झाम्पल घेऊन तुम्ही घरी प्रॅक्टिस करून बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल तर ती सोपी जाईल. आणि नक्कीच आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.